शरद पवारांच्या राष्ट्रवादीची संभाव्य यादी समोर आलेली आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी 10 जागा जाहीर होण्याची शक्यता आहे. बारामती, शिरूर, सातारा आणि माढ्याचे उमेदवार जाहीर होणार असल्याचं कळत आहे. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीची संभाव्य यादी समोर आलेली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या संभाव्य यादीतली काही नावं सध्या समोर येताना दिसत आहेत. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची ही संभाव्य यादी नेमकी कशी असेल हे बघूयात. बारामतीमधनं सुप्रिया सुळे संभाव्य यादी आपण बघतोय. शिरूरमधनं पुन्हा एकदा अमोल कोल्हे यांना उमेदवारी दिली जाईल. त्याचबरोबर साताऱ्यामधनं सत्यजित पाटणकर हे नाव आता पुढे येताना पाहायला मिळत आहे. माढामधनं धैर्यशील मोहिते यांना निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलं जाईल. रावेरमधनं संतोष चौधरी यांचं नाव समोर येत आहे. त्याचबरोबर वर्ध्यामधनं अमर काळे यांना निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलं जाईल. शरद पवारांच्या राष्ट्रवादीची ही संभाव्य यादी आहे. भिवंडीमधनं बाळ्यामामा म्हात्रे यांना निवडणुकीचं तिकीट दिलं जाईल. तर दक्षिण नगरमधनं निलेश लंके यांना उमेदवारी दिली जाईल. त्याचबरोबर बीडमधनं बजरंग सोनवणे हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये असतील. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची ही संभाव्य यादी आणि 10वं नाव दिंडोरीमधनं जे पी गावित यांचं समोर येतं. आणि याच विषयी अधिक बोलूयात. आपले प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्यासोबत आहेत. अजय, संभाव्य नावांची ही आपण यादी बघतोय, कोणते इंटरेस्टिंग नावं तुम्हाला वाटत आहेत या यादीमधली? सगळ्यात महत्वाचं नाव म्हणजे जर पाहिलं तर भिवंडीतून ही जागा जी आहे ती बाळ्यामामा म्हात्रे यांना दिलेली आहे. काँग्रेसने या जागेवर दावा करण्याचा प्रयत्न केला होता. दयानंद चोरगे यांचं नाव काँग्रेसकडून समोर येताना पाहायला मिळत होतं आणि त्यानंतर आता थेट राष्ट्रवादीने बाळ्यामामा म्हात्रे यांचं नाव जे आहे ते घोषित केलेलं आहे. आता जर पाहिलं तर एकीकडे काँग्रेसकडून भिवंडीची जागा ही गेलेली आहे तर दुसरीकडे दक्षिण मध्य मुंबईची जागा काँग्रेसच्या हातातून गेलेली आहे. त्या दोन जागेवर काँग्रेस मोठी रस्सेखेच करताना आणि दावा करताना पाहायला मिळत होतं. आपण जर पाहिलं तर यंदा बारामतीतली निवडणूक जी आहे ती पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण की थेट वहिनी विरोधात सामना सुनेत्रा पवार जे ते करताना आपल्याला पाहायला मिळते. शिरूरची जागा अमोल कोल्हेच्या वाटेला पुन्हा एकदा आलेले आहेत. सगळ्यात अजून एक महत्वाचं म्हणजे की नगरच्या जागेला थेट आमदार आता खासदार होणार कारण की निलेश लंके यांना ही जागा जी आहे ती दिलेली आहे. निलेश लंके यांनी नुकताच अजित पवार यांना जय महाराष्ट्र करून थेट पुन्हा एकदा शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर आता निलेश लंके यांची प्रवेशानंतर लगेचच वर्णी जी आहे ती लोकसभेत. बरोबर. त्यामुळे अजय, या यादीवरती आता शिक्कामोर्तब होतं का जेव्हा प्रत्यक्षामध्ये नावं घोषित केली जातात हे आपल्याला बघायचंय. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.